मानवतेच्या संस्काराचा परिपाठातून जागर आहे. पाटी, पुस्तक, दप्तर, शाळा माझी सुंदर आहे. जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल उंच खडक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर ही शाळा सुंदर परिसर, निसर्गरम्य वातावरण, विविध चित्रांनी आकृत्यांनी सजवलेल्या भिंती, लोकसहभागातून नियमित काढलेल्या रांगोळ्या आणि गर्द हिरवाई आपले लक्ष वेधून घेते. छत्रपती शिवरायांच्या या पावनभूमीत शिक्षण, संस्कार, आधुनिक शेती हे येथील प्रमुख वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. दर्शनी भागात असणारे वाचनालय आणि त्यातील पुस्तकांची गर्दी पाहून वाचाल तर वाचाल याचे महत्त्व विद्यार्थ्यांना येथील शिक्षकांनी पटवून दिल्याचे जाणवते. स्वच्छ पिण्याचे पाणी, विविध ॲक्टिव्हिटीद्वारे दिले जाणारे शिक्षण आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला येथे दिसून येतो. अगदी एका विद्यार्थ्यावर आलेल्या शाळेमध्ये शिक्षक, पालक आणि गावकरी यांच्या योग्य समन्वयातून सकारात्मक बदल घडून आला आणि विद्यार्थ्यांचा ओढा पुन्हा ज्ञानार्जनाकडे वाढत गेला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अभिप्रेत असणारा विद्यार्थी शाळेमध्ये घडविण्यासाठी FLN म्हणजेच आपण पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर प्रामुख्याने या शाळेमध्ये भर दिलेला दिसून येतो. शाळा व्यवस्थापन समितीनं अतिशय मनावर घेऊन हा सगळा कायापालट कमी कालावधीमध्ये केलेला दिसून येतो. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ही शिक्षक शाळांना गुणवत्तेसंदर्भात मार्गदर्शन करणारी महत्त्वाची संस्था आहे आणि या संस्थेमार्फत या उंच खडक बुद्रुक शाळेला प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचं काम करण्यात आलं. त्यामधून शाळेच्या गुणवत्ता विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. साधारणतः 2 वर्ष सदस्य झाल्यानंतर शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आली होती. शेवटची घटका मोजत असताना शाळा अगदी एक विद्यार्थी आली होती व शाळा बंद पडली अशी सगळी या गावात चर्चा झाली आणि या चर्चेतून सागरच्या कानावर ही चर्चा गेली. जी काही मुलं होती ती सगळी आपली वाडीवस्तीवरती होती आणि ह्या वाडीवस्तीवरती जाण्याचं पहिल्या सगळ्यात पहिल्यांदी आबासाहेब मंडलिक असतील, दत्तात्रय मंडलिक असतील, श्यामकाका देशमुख असेल, त्याचबरोबर राजेंद्र शिंदे असतील, संजय गावंडे असतील, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही अक्षरशः रात्र दिवस दिवस पूर्ण उन्हातानात फिरून प्रत्येक वाडीवस्तीवरती गेलेलो आहे आणि वाडीवस्तीवरती जाऊन इथले जो आदिवासी समाजाचा बांधव आहे ते इथे वाट्याने आलेली माणसं आहेत त्या माणसांच्या घरापर्यंत गेलो. एक वाचाल तर वाचाल असं म्हणतात म्हणून आपण इथे जवळजवळ 21-22 हजार रुपयांची पुस्तकं आणि रात्री दिवस आणि रात्र अशा असं वाचनालय सुंदर सुरू केलेलं आहे आणि त्याला संपूर्ण चांगला प्रतिसाद आहे. येथील वाचनालयातील पुस्तकांचा उपयोग विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही होतो. या उपक्रमाचा परिणाम असा झाला की गावातील लोकांनाही वाचनाचा लळा लागला आणि इयत्ता पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा चांगले वाचन करता येतं. माझी आई चिमणीला दाणे टाकते, पाऊस आला की बेडूक दिसतो, झाडावर चिमण्या राहतात. गटकेंद्रित आणि कृतीयुक्त शिक्षण देणारे येथील शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना आनंदी ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. विविध खेळ, संस्कार आणि शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या भावी जीवनात आमूलाग्र बदल घडेल असा विश्वास मुख्याध्यापक श्री रूपवते सर येथील शिक्षक आणि गावकरी व्यक्त करतात. शाळेने या शैक्षणिक सत्रापासून बालवाडीचे वर्ग सकाळच्या 17:00 सुरू केले आहेत. तेथे स्वयंसेवी शिक्षिका कृतीयुक्त व प्रारंभिक शिक्षणासोबत चांगल्या सवयी आणि संस्कार रुजवण्याचे कार्य करीत आहेत. केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांचे जन्मदिवसही इथे मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. विविध फलके विद्यार्थ्यांचे लक्ष वेधतात. पालक सभेद्वारे पालकांना विविध प्रकारची माहिती दिली जाते. पालकांना माहिती देताना शालेय कमिटीचे अध्यक्ष तथा पत्रकार श्री सागर शिंदे म्हणतात, मुलांचा मोबाईलकडे
जो ओढा आहे तो अतिरिक्त वाढतोय. म्हणून मी तुम्हा सगळ्या पालकांना आणि ग्रामस्थांना विनंती करतो की आपण पेनड्राईव्ह शाळेमध्ये आणलेले ते सगळं एज्युकेशनच्या संदर्भात आहे. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी, तिसरीचा विद्यार्थी, दुसरीचा विद्यार्थी, चौथीचा विद्यार्थी या प्रत्येकाला त्याचं करिक्युलम आपण शाळेमध्ये अवेलेबल केलेलं आहे. तर तो पेनड्राईव्ह तुमच्या प्रत्येकाच्या घरी टी व्ही आहे तर त्याला ॲक्सेस होईल अशा पद्धतीनं ज्याला शक्य असेल त्यांनी न्यावं, जेणेकरून मुलं मोबाईल बघण्यापेक्षा तो त्यांचा अभ्यासक्रम पाहतील. इथे अधिक पटीने चांगले शिक्षण दिले जाते. आज टेबल्स, इंग्लिश वाचन, गणितीय क्रिया, भाषणे यामध्ये तो सहभागी होतो. पत्रकार बांधवाने पुढाकार घेऊन बंद पडण्याच्या मार्गावरील शाळा त्याच गावातील लोकांचा विश्वास संपादन करून उपक्रमशील शाळा म्हणून मान्यताप्राप्त करून देण्याचे हे महाराष्ट्रातील बहुधा एकमेव उदाहरण असेल. सद्यस्थितीत कमी विद्यार्थी संख्या असली तरी लगतच्या काळात ही शाळा उंच भरारी घेत प्रगती साधेल असा विश्वास सर्वांनाच वाटतो.